ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेच्या उल्हासनगर पूर्वेची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। युवासेना कल्याण लोकसभा उपजिल्हा सचिव युवराज विजय पाटील व युवासेना शहर अधिकारी सुशील पवार यांच्या मार्गदर्शनाने उल्हासनगर पूर्वेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांची ही शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये उपशहर अधिकारी सिद्धांत चव्हाण, शहर समन्वयक प्रशांत जाधव, शहर सचिव शिवम साळवे, शहर चिटणीस विक्रम कवठणकर, उपशहर अधिकारी प्रवीण करेरा, आदित्य तेजी, रवी वलेचा, करण चंडालिया, विल्सन पटाली, सिद्धार्थ रामटेके, जयेश साळुंखे, प्रदीप सिंग आणि अविनाश निकुंभ यांची नियुक्ती करण्यात आली। दिवाळीपर्यंत उल्हासनगर शहराला शिंदे गटाचा शहर प्रमुख निवडला जाणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले। बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे उल्हासनगरचे सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। आपण बघितलं असेल की शॉर्ट नोटीसवर आम्ही ही मीटिंग बोलवली होती, तरी पण इथे शेकडोच्या संख्येने युवा सैनिक उपस्थित झालेले आहेत। तर युवासेनेची जी ताकद आहे उल्हासनगरमध्ये, ती गेल्या अनेक वर्षापासून चांगलं काम इथे उल्हासनगरमध्ये युवासेनेच्या माध्यमातून होत आहे आणि युवासेनेची पदनियुक्ती असल्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सर्व युवकांचा जल्लोष देखील इथे असतो। आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी युवकांना विशेषतः सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठेवलेलं आहे आणि युवकांना नोकऱ्या मिळाव्या, युवकांच्या हाताला काम मिळावं हे त्यांचा पहिला उद्देश आहे। त्याच्यासाठी जास्तीत जास्त युवा या युवासेनेशी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेशी जोडले जावे याच्यासाठी आज ही बैठक होती आणि पदनियुक्त्या होत्या। 100 दिवस लवकर नाही नाही, आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत आमचं काम करायला आणि आपण बघत असाल की आजचा ही बघून ही युवासेनेची ताकद बघून अनेकांच्या मनात धडक्या भरल्यात, अनेकांचे फोन देखील येतात मला साहेब आम्हाला पण यायचंय, पण आता जे सुरुवातीला आले त्यांच्या बरोबर जे येणार नाही त्यांना त्यांच्या विना युवासेनेचं काम मोठ्या प्रमाणात तिथे चालू राहणार। चांगलं आता शहर प्रमुख तर आहे, आता लवकरच घोषित होईल, दिवाळीचं गिफ्ट मिळेल उल्हासनगरकरांना। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अरुणा शान, बुल्लर महाराज, बिट्टू भाई, प्रज्ञा बनसोडे, मनीषा भानुशाली, समिता कोरडे व मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी उपस्थित होते। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन